वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे पत्रकार सागर दोंदे यांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अज्ञात गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दैनिक सार्वमंथन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे सार्वमंथन वर्तमानपत्राचे पत्रकार उपसंपादक सागर दोंदे यांच्यावर राहुरी ते ताराबाद रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्ती विरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वर्तमान काळात या त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण तात्काळ मिळाले पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते, मात्र सद्यस्थितीला कोणतेही माध्यम सुरक्षित राहिले नाही. अनेक पत्रकार बांधव सामाजिक राजकीय विषयांना वाचा फोडतात, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पत्रकारिता करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याने आज भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकार देखील सुरक्षित नाही, असं या घटनेद्वारे पुन्हा अधोरेखित केलंय. तरी स्वतः पत्रकार सागर दोंदे यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, तरी कायदा सुव्यवस्थेला सुरक्षित राहावी म्हणून घडलेल्या घटनेची आपण सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई करावी. वर्तमान काळात ज्यांच्या जीवितास हानी पोहोचू नये त्यांना याबाबत आपण योग्य ती दखल घ्यावी व तात्काळ त्यांना संरक्षण द्यावे, अन्यथा प्रशासनाविरोधात आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असं निवेदनात म्हटलंय. 24 जानेवारी राहुरी ताराबाद रस्त्यावर झालेले पत्रकारांना धमकी दिल्याबाबत आज आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास आलो आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न व्हा. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यावर दहशतीचं वातावरण व त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी म्हणजे हे योग्य नाही आणि या पत्रकारांना संरक्षण मिळावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांच्या कारवाई झाली नाही या गुन्हेगारांवर मोठ मोर्चाचं नियोजन नक्कीच करणार राहुरी पोलीस स्टेशन. 25 जानेवारी रोजी सार्वमंथनचे पत्रकार सागर दोंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्यातील आरोपींचा तात्काळ राहुरी पोलिसांनी शोध घेण्यात यावा. त्याचप्रमाणे सार्वमंथनच्या पत्रकारांना सागर दोंदे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे यांच्या नेतृत्वाखाली आज राहुरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि पत्रकारांना जर अशा प्रकारे दडपण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी उभी राहून पत्रकारांना संरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये जर सागर दोंदे यांच्या प्राणघातक हल्ला करणाऱ्या 20 मास व्यक्तींना जर या ठिकाणी अटक केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून या घटनेचा निषेध व्यक्त करील, असं या ठिकाणी सांग. दिलेल्या निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विजय मकासरे, जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जालिंदर घिगे, जिल्हा संघटक निलेश जगधने, संदीप कोखाटे, गणेश पवार, पिंटू नाना साळवे, महेश साळवे, विनायक विधाते, छाया दुशिंग, वर्षा बाचकर आदींच्या सह आहेत. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.